Welcome in my YouTube channel Learn English with Padhan Sir. Friends, previous period we have seen how to speak English by using the words no. Today also we are going to learn how to speak English by using no. But in this video we are going to learn I know how to plus V1. I know how to go. कसं जायचं मला माहित आहे. मित्रांनो, दररोज आपण बोलत असताना एखादा व्यक्ती किंवा आपले मित्र कंपनी आपल्याला बोलत असतो का ए असं खेळायचं, ए तसं खेळायचं, तेव्हा आपल्याला राग येतो आणि तेव्हा त्याला आपण सांगतो ए शांत बस, कसं खेळायचं मला माहीत आहे. एखादा व्यक्ती म्हणतो हे बघ गेवरायला असं जायचं, मुंबईला तसं जायचं, तेव्हा परत आपल्याला राग येतो. किंवा आपल्याला जर माहीत असलं तर आपण त्याला म्हणतो शांत बस, कसं जायचं मला माहीत आहे. म्हणजे एखादा व्यक्ती आपल्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये ढवळाढवळ करत असन किंवा आपल्याला माहीत असताना सुद्धा आपल्याला शहाणपणा शिकवित असन, तेव्हा आपण किंवा प्रत्येकजण त्याला म्हणतो गब्बस, कसं जायचं मला माहीत आहे, कसं खायचं मला माहीत आहे, कसं लिहायचं मला माहीत आहे, कसं पळायचं मला माहीत आहे, कसं जिंकायचं मला माहीत आहे. अशा पद्धतीने आपण वाक्य बोलतो. मित्रांनो, आज अशाच प्रकारे आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने वाक्य बोलायचे ते पाहणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला घ्यायचे करता, करता घेऊया आय. त्यानंतर नो, जे की मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला, KNOW, नो म्हणजे माहीत असणे किंवा ला ओळखणे. इथं आपल्याला घ्यायचं सुरुवातीला करता, त्यानंतर नो, करता आय घेऊया आय नो, आणि त्यानंतर मित्रांनो हाऊ टू, आणि त्यानंतर V1 म्हणजे मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. करता, त्यानंतर नो, त्यानंतर हाऊ टू, आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप. बघूया त्याचे अफर्मेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीने होतात ते. मित्रांनो, करता आय घेऊया आय नो, हाऊ टू आणि V1 घेऊया गो. आय नो हाऊ टू गो, कसं जायचं मला माहीत आहे. त्याच्या पुढे अजून वाक्य बनवू शकतो मित्रांनो, आपण वाढू शकतो वाक्य. आय नो हाऊ टू गो टू मुंबई, मुंबईला कसं जायचं मला माहीत आहे. दुसरं वाक्य बघूया. आय नो हाऊ टू प्ले, परत शब्द पुढचं वाढू शकतो आपण, क्रिकेट. आय नो हाऊ टू प्ले क्रिकेट, क्रिकेट कसं खेळायचं मला माहीत आहे. आय नो हाऊ टू जम्प, कशी उडी मारायची मला माहीत आहे. आय नो हाऊ टू रन, कसं पळायचं मला माहीत आहे. मित्रांनो, कसं पळायचं मला माहीत आहे, कसं जायचं मला माहीत आहे, कसं चढायचं मला माहीत आहे, कसं लिहायचं मला माहीत आहे, कसं ठार मारायचं मला माहीत आहे, कसं वाचवायचं मला माहीत आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे वाक्य तुम्हाला बनवता येतील आणि तुम्हाला दररोज बोलता येतील. फक्त आवश्यक आहे त्या गोष्टीसाठी करता, त्यानंतर नो घ्यायचं, त्यानंतर हाऊ टू घ्यायचं, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे पण मुख्य क्रियापद घ्यायचं आहे ते तुम्ही घेऊ शकता.
आणि मुख्य क्रियापदानंतर तुम्हाला कर्म घ्यायचं म्हणजे ऑब्जेक्ट घ्यायचं तर तुम्ही तेही घेऊ शकता आणि त्यानुसार वाक्य बनवू शकता. वाक्य खूप सोपं आहे, तुम्ही त्यानुसार वाक्य बोलू शकता आणि हे खूपच आवश्यक आहे मित्रांनो. चांगल्या पद्धतीने तुम्ही त्याचा सराव करा. दीज आर द अफर्मेटिव्ह सेंटेन्स. नाऊ वी आर गोइंग टू लर्न अ निगेटिव्ह सेंटेन्स. फ्रेंड्स, ह्याचं सुद्धा स्ट्रक्चर अतिशय सोपं आहे. निगेटिव्ह वाक्य बनवायचं तर आय, त्यानंतर डोंट घ्यायचं. आय डोंट नो, पहिल्यासारखंच आय डोंट नो, आणि त्यानंतर हाऊ टू गो टू मुंबई. मुंबईला कसं जायचं मला माहीत नाही. आय डोंट नो हाऊ टू प्ले क्रिकेट. क्रिकेट कसं खेळायचं मला माहीत नाही. आय डोंट नो हाऊ टू सॉल्व दिस मॅथमॅटिकल प्रॉब्लम. हे गणितीय प्रॉब्लम कसं सोडवायचं मला माहीत नाही. आय डोंट नो हाऊ टू क्लाइंब अप धिस ट्री. ह्या झाडावर कसं चढायचं मला माहीत नाही. मित्रांनो, असे वेगवेगळे तुम्ही वाक्य बनवू शकता. अफर्मेटिव्ह झालं, त्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स आपण पाहिलेले आहे. मी ज्या पद्धतीने तुम्हाला वाक्य सांगितले अफर्मेटिव्ह कशा पद्धतीने बनवायचे आणि निगेटिव्ह सेंटेन्स कशा पद्धतीत बनवायचे, चांगल्या पद्धतीने जास्तीत जास्त सराव करा. ह्या पद्धतीत इंग्रजी बोलायची असं तर तुम्हाला मुख्य क्रियापदाचे रूप माहीत असणं गरजेचं आहे. माझ्या पहिल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्य क्रियापदाचे रूप दिलेले आहे. V1 दिलेले आहे, वर फर्स्ट फॉर्म दिलेले आहे, अर्थासहित चांगल्या पद्धतीने सराव करा. आता हे झाले अफर्मेटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स. मित्रांनो, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतच आहे का वाक्यांची किंवा भाषेंची देवाणघेवाण करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणल्यावर प्रश्न उत्तर. तर प्रश्न आपल्याला परत डोनेच विचारायचे. स्ट्रक्चर बघूया, डू घ्यायचं, त्यानंतर करता घ्यायचं, त्यानंतर नो घ्यायचं, डू यू नो, त्यानंतर परत हाऊ टू घ्यायचं आणि V1 घेऊन मुख्य म्हणजे V1 घ्यायचं आणि त्यानंतर प्रश्नचिन्ह घ्यायचं. उदाहरणार्थ डू यू नो हाऊ टू गो, कसं जायचं तुला माहीत आहे का. त्याचं उत्तर दोन, एक अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह. अफर्मेटिव्ह उत्तर बघूया. येस आय नो हाऊ टू गो, होय कसं जायचं मला माहीत आहे. नो आय डोंट नो हाऊ टू गो, कसं जायचं मला माहीत नाही. डू यू नो हाऊ टू गो टू मुंबई. मुंबईला कसं जायचं तुला माहीत आहे का. येस आय नो हाऊ टू गो टू मुंबई. मुंबईला कसं जायचं मला माहीत आहे. नो आय डोंट नो हाऊ टू गो टू मुंबई. मुंबईला कसं जायचं मला माहीत नाही. डू यू नो हाऊ टू प्ले क्रिकेट. क्रिकेट कसं खेळायचं तुला माहीत आहे का. येस आय नो हाऊ टू प्ले क्रिकेट, होय क्रिकेट कसं खेळायचं मला माहीत आहे. नो आय डोंट नो हाऊ टू प्ले क्रिकेट, नाही क्रिकेट कसं खेळायचं मला माहीत नाही. डू यू नो हाऊ टू राईट अन एसे ऑन शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांवर निबंध कसं लिहायचं तुला माहीत आहे का. येस आय नो हाऊ टू राईट अन एसे ऑन शिवाजी महाराज, होय शिवाजी महाराजांवर कसं निबंध लिहायचं मला माहीत आहे. नो आय डोंट नो हाऊ टू राईट अन एसे ऑन शिवाजी महाराज,
शिवाजी महाराजांवर निबंध कसं लिहायचं मला माहीत नाही. लाईक दॅट यू कॅन स्पीक इंग्लिश बाय युझिंग अफर्मेटिव्ह सेंटेन्स, निगेटिव्ह सेंटेन्स. ऑल्सो यू कॅन आस्क द क्वेश्चन बिकॉज यू नो व्हेरी वेल फ्रेंड्स, क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश. सो यू शूड स्पीक इंग्लिश बाय युझिंग माय स्ट्रक्चर ऑर माय फॉर्मुला. इफ यू स्टडी ॲज माय टेक्निक्स यू कॅन स्पीक इंग्लिश व्हेरी सून ऑर व्हेरी इझिली मेथड. फर्स्ट यू हॅव टू कॉन्फिडन्स टू स्पीक इंग्लिश. सो आय रिक्वेस्ट यू फ्रेंड्स, प्लीज स्पीक इंग्लिश विथ युअर फ्रेंड्स, विथ युअर नेबर, विथ युअर फॅमिली बाय युझिंग माय स्ट्रक्चर. सो आय रिक्वेस्ट अगेन यू, इफ यू डिडंट सब्सक्राइब माय यूट्यूब चॅनल लर्न इंग्लिश विथ माय पठाण सर, प्लीज सब्सक्राइब माय यूट्यूब चॅनल लर्न इंग्लिश विथ पठाण सर. थँक्यू व्हेरी मच.